नमस्कार। आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूरच्या सौजन्यानं चालविण्यात येणारा एक अतिशय स्तुत्य आणि प्रशंसनीय कार्यक्रम आहे, शक्तिपीठ एक आध्यात्मिक यात्रा। या कार्यक्रमात मी डॉक्टर सुस्वाती सदानंद गोडबोले आपण सर्व भाविक श्रोत्यांचं स्वागत, वंदन, अभिनंदन करते। आणि आज या कार्यक्रमात एक पुष्प अर्पण करण्याची मला संधी दिली, यासाठी आषाढी कार्तिकी वारी महामंडळ त्याचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ता यांची मी मनपूर्वक आभारी आहे। आज मी विद्येची अधिष्ठात्री देवी सरस्वती हिचं एक महत्त्वपूर्ण पीठ बासर याविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहे। या कुंदे नृतुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणा वरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्मांच्युत शंकर प्रभुतिवे देवै सदा वंदिता, सामां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा, निःशेष जाड्यापहा, निःशेष जाड्यापहा। आंध्र प्रदेशातील आदिलाबाद जिल्ह्यातील मुधोळ क्षेत्रातील बासर गावात एक अत्यंत प्राचीन असं एक सरस्वती देवीचं मंदिर आहे। गोदावरी नदीच्या तीरावर वसलेलं हे शहर विद्येची अधिष्ठात्री देवी सरस्वतीच्या मंदिरानं प्रसिद्ध आहे। बासर शहर ज्ञानदेवी सरस्वती देवीचं पावन तीर्थ आहे। आदिलाबाद जिल्हा आंध्र प्रदेशातील एक ऐतिहासिक जिल्हा आहे। मौर्य, चालुक्य, राष्ट्रकूट, मुघल आणि मराठा शासकांनी अनेक वर्ष येथे राज्य केलं। आदिलाबाद हे नाव बिजापूरचा राजा आदिलशहाच्या नावावर ठेवलं गेलं। आदिलाबाद हे आंध्र प्रदेशाच्या उत्तरी सीमेवर स्थापित आहे। बासरच्या उत्तरेला महाराष्ट्राचे यवतमाळ आणि चंद्रपूर वसलेले असून दक्षिणेला आंध्र प्रदेशाचे निजामाबाद आणि करीमनगर वसलेले आहे। बासर शहराला सिटी ऑफ कॉटन या नावानेही ओळखले जाते। प्राकृतिक सौंदर्यानं नटलेलं बासर शहर लोकांना, पर्यटकांना स्वतःकडे आकृष्ट करतं। दरवर्षी भरपूर प्रमाणात येथे पर्यटक येतात। बासर शहराला देवी सरस्वतीचं आलय म्हणजे घर मानलं जातं। भव्य हिरव्यागार परिसरात असलेल्या मंदिराच्या आवारात मोठमोठे फळदार वृक्ष आहेत। जागोजागी सुंदर फुलांनी नटलेले बगीचे आहेत। तेथील रंगीबेरंगी फुलं मनाला मोहून टाकतात। प्राकृतिक सौंदर्यात विद्येची देवी सरस्वती येथे विराजमान आहे। मंदिराचा घुमट दुरूनही लोकांना आकर्षित करतो। हा अतिविशाल आणि उंच संगमरवरी शुभ्र घुमट आपल्या पारंपरिक दक्षिण भारतीय पद्धतीने सुशोभित आहे। ह्या पद्धतीला गोपुरम असं म्हटलं जातं। या सुंदर गोपुरांना पाहून असं वाटतं की बनवणाऱ्या कारागिरांच्या हातात जणू साक्षात सरस्वतीचा वास असावा। उंच पहाडावर देवी सरस्वतीची एक भव्य मूर्ती दिसते। मंदिराच्या कळसाबरोबरच दुरूनच निळाशार आकाशाखाली ध्यानमग्न मुद्रेत असलेली पद्मासनात बसलेली सरस्वतीची चतुर्भुज मूर्ती दिसते। सुरेख रंगकारी केलेली ही मूर्ती देवीच्या अखंड आणि अलौकिक सत्तेचा परिचय देते। देवीच्या उजव्या अभय मुद्रेतील हातावर ओम लिहिलेले आहे, तर डाव्या हातात देवीने अमृत कलश धारण केलेला आहे। उरलेल्या दोन हातांनी विद्या आणि ज्ञानाचे वरदान देणारी देवी कमळासनात विराजमान असून तिचे रूप अतिशय मनोहर आहे। हे दृश्य पाहून मन अतिशय आनंदित होते। सडक मार्गाला लागून असलेल्या पायऱ्यांनी भक्त मंदिराकडे प्रवेश करतात। लांबच लांब आच्छादित प्रांगणाला पार करून डाव्या हाताला वळले की लोक मुख्य मंदिराकडे पोहोचतात। गर्भगृहात धातूची आकर्षक प्रतिमा असून देवी सरस्वती चांदीच्या मंडपात विराजमान आहे। देवीच्या मूर्तीच्या समोरच देवीची पावलं भक्तांसाठी ठेवण्यात आलेली आहेत। लोक अत्यंत श्रद्धापूर्वक हळद, कुंकू, अक्षत चंदनानं पूजा करून देवीची कृपादृष्टी मिळवण्यासाठी येथे नवस बोलतात। देवीच्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर मध्यभागी देवी सरस्वती तर दोन बाजूंना महालक्ष्मी आणि महाकालीच्या मूर्ती विराजमान आहेत। देवीच्या मंदिराच्या मागच्या बाजूस भिंतीवर शिक्का
म्हणजे नाणं चिटकवण्याची प्रथा आहे. नाणे भिंतीवर चिटकलेले दिसले तर नवस पूर्ण होणार अशी मान्यता आहे. ह्या प्राचीन मंदिराच्या संदर्भात एक प्रचलित आख्यायिका आहे की महाभारताचे लेखक महर्षी वेदव्यास युद्धविरामानंतर मानसिक रूपाने थकलेले होते, तेव्हा मनशांतीच्या शोधात ते तीर्थयात्रेला निघाले. आपल्या समवेतच्या ऋषीमुनींबरोबर ते उत्तर भारताची तीर्थयात्रा करीत कुमारांचल पर्वतावर स्थित असलेल्या बासर स्थानावर पोचले. गोदावरी नदीच्या तटावरील प्राकृतिक सौंदर्य पाहून त्यांचे मन प्रसन्न झाले. ते काही काळ तेथेच थांबले. तेथे त्यांनी देवी सरस्वतीची आराधना केली आणि त्यांना येथेच अगाध ज्ञानाची अनुभूती मिळाली. प्राचीन कथांच्या अनुसार वाल्मिकी ऋषींनी देवी सरस्वतीची आराधना करून आशीर्वाद प्राप्त करून घेतला होता. त्यानंतरच त्यांनी रामायणाच्या रचनेची सुरुवात केली होती. बासर येथे देवी सरस्वतीच्या मंदिराजवळच महर्षी वाल्मिकींची संगमरवरी समाधी देखील स्थापित आहे. बासर येथील सनातन मंदिरातील मूर्ती पद्मासनातील असून 4 फूट उंचीची आहे. या मंदिराची सर्वात प्रसिद्ध बाब ही आहे की मंदिरातील स्तंभ म्हणजेच खांबातून संगीताचे 7 स्वर ऐकू येतात. येथील सर्वात प्रचलित धार्मिक प्रथा आहे जिला अक्षर आराधना असं म्हटलं जातं. अक्षर आराधनेत बाळाच्या विद्याध्ययन करण्यापूर्वी अक्षराभिषेक करण्यासाठी येथे आणलं जातं. अर्थात बाळाच्या जीवनाचं पहिलं अक्षर येथे लिहिलं जातं. ज्याने बाळाच्या जीवनाचं औपचारिक शिक्षण प्रारंभ झालं आहे हे दर्शविलं जातं. ह्या पूजेत पाटी, पेन्सिल, वही, पेन इत्यादी शिक्षणाशी संबंधित वस्तूंनी देवी सरस्वतीची आराधना केली जाते. अक्षर आराधना ही हिंदूंची एक अत्यंत महत्त्वपूर्ण प्रथा आहे जी बाळाच्या जीवनावर 16 संस्कारांव्यतिरिक्त एक अत्यंत महत्त्वपूर्ण संस्कार करतो. या संस्कारांनंतर प्रसाद रूपात हळदीच्या लेपाचं वितरण होतं. देवी सरस्वती वेदमाता म्हणून ओळखली जाते. 4ही वेद तिचेच स्वरूप मानण्यात येतात. वसंत पंचमी म्हणजेच माघ शुक्ल पंचमी जी श्रीपंचमी या नावानेही प्रसिद्ध आहे, हा दिवस देवी सरस्वतीचा प्राकट्य दिवस म्हणून मानला जातो. दरवर्षी घरोघरी, शाळा शाळात आणि शिक्षण संस्थात वसंत पंचमी उत्साहात साजरी होते. सर्व विदित आहे की विद्येची देवी सरस्वती, संपत्तीची देवी लक्ष्मी आणि शक्तीची देवी दुर्गा मानण्यात येतात. देवी सरस्वती ब्रह्मदेवाची मानसकन्या आहे. देवी सरस्वतीला शतरूपा या नावानेही ओळखले जाते. देवी सरस्वती वाणी, वाग्देवी, भारती, शारदा, वागेश्वरी इत्यादी नावांनीही ओळखली जाते. वीणा वादन तत्परा, शुक्लवर्णी, श्वेतवस्त्रधारिणी आणि श्वेतपद्मासना असे देवी स्वरूप देवी महासरस्वतीचे स्वरूप आहे. ज्ञान, बुद्धी, संगीत, ललितकला, वाणी, रचनात्मक कार्य, संस्कृती यांची अधिष्ठात्री देवी महासरस्वती आहे. महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती मिळूनच महादेवींच्या समूहांचे निर्माण करतात. असं म्हणतात की महाकवी कालिदास, वरदराजाचार्य, वोपदेव इत्यादी विद्वान आधी मंदबुद्धी होते, परंतु देवी सरस्वतीच्या उपासना आराधनेने त्यांना उच्चकोटीची विद्वत्ता प्राप्त झाली. आंध्र प्रदेशातील हे मंदिर कर्नाटकचा राजा विजय लाडूने पुनर्निर्मित केले आहे असे उल्लेख मिळतात. तर चालुक्य राजांनी देवीच्या सन्मानात या मंदिराचे निर्माण केले असाही उल्लेख मिळतो. सद्य परिस्थितीत या मंदिरात वसंत पंचमी आणि शारदीय नवरात्र मोठ्या उत्साहात साजरे होतात. बासर गावात 8 तलाव आहेत, ज्यात प्रामुख्यानं वाल्मिकी तीर्थ, विष्णू तीर्थ, गणेश तीर्थ आणि पुथा तीर्थ हे आहेत. देवी सरस्वतीच्या मंदिरासमोरच ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे संयुक्त रूप भगवान श्री दत्तात्रेय यांचे मंदिर आहे. या मंदिराच्या जवळूनच एक सुरुंग आहे ज्याद्वारे त्या काळातील राजे, शासक देवीच्या दर्शनाकरता येत असत.
सत्व रजतम या त्रिगुणात्मक शक्तींनी युक्त दत्तात्रेय आणि ह्याच तीन तत्वांनी युक्त अशा त्रिविधा शक्ती स्वरूपिणी देवीचे हे मंदिर आहे. देवीच्या दर्शनानंतर दत्तात्रेयांचे दर्शन घेतले जाते. शरदेंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमोस्तुते, सरस्वती नमोस्तुते या मंत्राचा नित्य जप केला जातो. देवीचे चतुर्भुज रूप, एका हातात वीणा, दुसऱ्या हातात पुस्तक म्हणजेच वेद, तिसऱ्या हातात माळ आणि चौथा हात भक्तांना वरदान देण्यासाठी अभय मुद्रेत आहे. देवीच्या ह्याच रूपाचे चिंतन करून प्रत्येक प्राणी विद्वान होण्याचा प्रयत्न करतो. आंध्र प्रदेशातील बासर या स्थानाव्यतिरिक्त देवी सरस्वतीची आणखी 7 ठिकाणे प्रसिद्ध आहेत. त्यातील एक मंदिर शारदापीठ मंदिर पीओके येथे आहे. देवी सरस्वतीचे हे प्राचीन मंदिर पाकिस्तान अधिकृत काश्मीर येथे आहे. हे मंदिर जवळपास 5000 वर्ष प्राचीन आहे. या मंदिराचा शेवटचा जीर्णोद्धार महाराजा गुलाबसिंहनी केला होता. त्यानंतर कट्टरपंथी आक्रमणांमुळे हे मंदिर जीर्णावस्थेत जमा झाले. सतत झालेल्या आक्रमणांमुळे मंदिराच्या मूर्ती क्षतिग्रस्त आणि भग्नावस्थेत आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत हे मंदिर बंद आहे. देवी सरस्वतीचं एक अतिप्राचीन मंदिर कर्नाटक राज्यातील शृंगेरी शारदापीठ म्हणवलं जातं. आद्य शंकराचार्यांनी स्थापित केलेल्या 4 मठांमधून प्रथम मठ शृंगेरी शारदापीठ ओळखला जातो, ज्याची स्थापना 8व्या शतकात झाली आहे. हे स्थान कर्नाटक राज्यात तुंगभद्रा नदीच्या तटावर आहे. हे पीठ शारदांबा या नावानं प्रसिद्ध आहे. या मंदिरात प्रथम चंदनाच्या लाकडाची देवी सरस्वतीची मूर्ती आद्यगुरु श्री शंकराचार्यांनी स्थापित केली. 14व्या शतकात ही मूर्ती बदलून सोन्याच्या मूर्तीत त्याची स्थापना झाली. केरळ राज्यात पनाचिक्कड येथे देवी सरस्वतीचे हे एकमात्र मंदिर आहे, ज्याला दक्षिणा मुकांबिका या नावाने ओळखले जाते. एर्नाकुलम जिल्ह्यातील या मंदिरात मुख्य देवीच्या रूपात सरस्वतीची मूर्ती आहे. त्याशिवाय गणपती, विष्णू, हनुमान आणि यक्षी या मूर्तीही विराजमान आहेत. अशी मान्यता आहे की ह्या मंदिराची स्थापना राजा किझ्झेपुरम नंबूदिरी याने केली होती. तो मुकांबिका देवीचा अनन्य भक्त होता. त्याने देवी सरस्वतीची मूर्ती शोधून काढली आणि मंदिराच्या पूर्वेला स्थापित केली. या मंदिराच्या पश्चिम दिशेला देखील एक मूर्ती स्थापन केली गेली. असं म्हणतात या मूर्तीला कोणताही आकार नाही, परंतु ह्या मूर्तीच्या जवळ एक दिवा अखंड तेवत असतो. श्री विद्या सरस्वती मंदिर हे सरस्वती देवीचे मंदिर तेलंगणा राज्याच्या मेंढक जिल्ह्यातील वारंगल या स्थानी आहे. देवी सरस्वतीच्या या मंदिरात मुख्य प्रतिमेव्यतिरिक्त गणपती, भगवान शनेश्वर आणि भगवान शिव या मूर्ती देखील स्थापित आहेत. या मंदिराच्या निर्माणाचे संपूर्ण श्रेय यायावाराम चंद्रशेखर या देवीच्या अनन्य भक्ताला दिले जाते. मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील त्रिकुटा पर्वतावर देवी सरस्वतीचे शारदेय रूपातील मंदिर आहे. हे मंदिर शारदा माता मंदिर या नावाने प्रसिद्ध आहे. या मंदिरासंबंधित एक आख्यायिका आहे की आल्हा आणि उदल नावाच्या 2 चिरंजीवी भक्तांनी अनेक वर्षे देवीची पूजा आणि आराधना उपासना केली. देवीने त्यांची सर्व दुःख हरली म्हणून ही देवी मह्यर देवी म्हणून प्रसिद्ध झाली. देवी सरस्वतीच्या मूर्तीबरोबरच देवी काली, दुर्गा, गौरीशंकर, हनुमान, शेषनाग, कालभैरव इत्यादी देवी देवतांच्या मूर्ती या मंदिरात स्थापन केल्या आहेत. राजस्थान राज्यातील पुष्कर या स्थानी ब्रह्मदेवाचे एकुलते एक मंदिर आहे, जे संपूर्ण विश्वात एकच आहे. ब्रह्मदेवाच्या मंदिराजवळच पर्वतावर देवी सरस्वतीचे मंदिर आहे. असं सांगितलं जातं की इथे सरस्वती देवी नदीच्या रूपात विराजमान आहे.
जी उर्वरता आणि शुद्धतेची प्रतीक आहे. शास्त्र सांगतात देवी सरस्वतीनेच ब्रह्मदेवाला फक्त पुष्कर ह्या स्थानीच आपलं मंदिर राहील असा शाप दिला होता. बद्रीनाथ धामपासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर सरस्वती नदीच्या उद्गमस्थानावर देवी सरस्वतीचं एक छोटंसं मंदिर आहे जे उत्तराखंड राज्यात आहे. अशी आख्यायिका आहे की देवी सरस्वतीचे प्राकट्य ह्याच स्थानावर झाले होतं. हे मंदिर सरस्वती उद्गम मंदिर ह्या नावानं ओळखलं जातं. ह्याच स्थानावर महर्षी वेदव्यासांनी देवी सरस्वतीची पूजा आराधना करून महाभारत आणि इतर पुराणांची रचना केली असा उल्लेख आढळतो. सरस्वती देवीच्या मंदिरांची ही विविध ठिकाणची माहिती निश्चितच महत्त्वपूर्ण आहे. आदिमायेची त्रिगुणात्मक रूपातील महासरस्वती देवीची ही स्थानं अतिशय प्रसिद्ध आहेत. प्राकृतिक सौंदर्यानं नटलेल्या या मंदिरातील विद्येची अधिष्ठात्री देवी सरस्वती ही विद्या आणि ज्ञान स्वरूपातील शक्ती स्वरूप आहे. म्हणूनच भक्त तिची आराधना करताना मंत्र म्हणतात या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु स्मृतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. नमस्तस्यै 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 नमो नमः. नमस्तस्यै 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 नमो नमः.